नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। आज विज्ञान दिन आणि या निमित्तानं आपण एक वैज्ञानिक उपकरण पाहणार आहोत। उपकरणाचं नाव आहे जादूचा पोपट। आपण विज्ञानामधील चुंबकाविषयी माहिती घेतलेली आहे। खरं तर चुंबकाच्या अनेक गुणधर्म आपण अभ्यासामध्ये शिकतो, परंतु अतिशय मूलभूत एक गुणधर्म आपल्याला माहित आहे की चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असतं, तर विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असतं। हा छोटासा जरी वाटणारा किंवा अगदी साधा वाटणारा गुणधर्म असला, तरी त्याच्यापासून अतिशय मजेशीर उपकरणांची निर्मिती आपण कसं करू शकतो, त्याचा एक नमुना म्हणून आजचं आपण उपकरण पाहणार। खरं तर या उपकरणामध्ये जी साधनं आपण वापरतोय याच्यामधून जादूची निर्मिती कशी होतीये हे आपल्याला बघायचंय। ठीक आहे, बघूयात नेमकं उपकरण कशा पद्धतीने कार्य करत आहे। आता या नेमकं उपकरणामध्ये आपण काय बघणार आहोत समजून घ्या। तर इथं तुम्हाला या बोर्ड वरती तीन गोल आखलेले दिसत आहेत। ठीक आहे, तर याच्यामधला जो पहिला गोल आहे इथं आपण प्रश्नाची मांडणी केली आहे, मधल्या गोलामध्ये त्याचं उत्तर आणि तिसऱ्या गोलामध्ये सुद्धा त्याचं दुसरं पर्यायी उत्तर आहे। ठीक आहे, आता नेमकं हे उपकरण आपण समजून कसं घेणार आहोत, तर आपल्याला विज्ञानामध्ये एक भाग शिकलोय की अन्नातील पोषण तत्वे, तर वेगवेगळ्या प्रकारच्या पोषण तत्वांची आपल्याला माहिती आहे। ही पोषण तत्व आपल्याला आहारातून मिळाली पाहिजेत आणि कोणते अन्न पदार्थ आपण खाल्ल्यानंतर ती पोषण तत्व मिळतात, ही उत्तर मी मधल्या गोलामध्ये लिहिली आहेत। ठीक आहे, आणि जर समजा ही आहारातील पोषण तत्व आपण नाही घेतली, आहारामधून ती मिळाली नाही, तर त्याच्या अभावी काही विकार होतात, आजार होतात, तर त्याची इथं उत्तर आहे। आता आपण काय करणार आहे, तर या पहिल्या गोलामध्ये असणारी जी पोषण तत्व आहेत त्यातलं एक एक पोषण तत्व निवडून त्याची माहिती घेणार आहोत। ठीक आहे, आता आपल्याला या पोपटाला वेगवेगळ्या जीवनसत्वाकडे त्याचं तोंड करून म्हणजे प्रश्न विचारून उत्तर मिळवायचे। मला असं वाटतं की पर्याय मला तुम्हाला डायरेक्ट तर विचारू शकत नाही, आपण ज्यावेळेला प्रत्यक्ष समोर असू त्यावेळेला तुम्ही जे सांगाल ते मी ऑप्शन निवडेन। सध्या मला असं वाटतंय की आपण प्रथिनांविषयी माहिती घेऊ। ठीक आहे, मी काय करतोय की हा जो ठेवलेला पोपट आहे हा विशिष्ट पद्धतीने तर ठेवला जातोय, हा मी ठेवतो आणि त्याचं तोंड जे आहे हे इकडं प्रथिनांच्या दिशेनं करतो। ठीक आहे, म्हणजे या पोपटाला तर समजलं की प्रथिनाविषयी माहिती पाहिजे, प्रथिन मिळण्यासाठी कोणते अन्न पदार्थ खाल्ले पाहिजेत। मी फक्त उचलून हा पोपट इथं मध्ये ठेवतो, तर काय होतंय बघा, आपल्याला आहारामधून प्रथिन मिळण्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, तर तूर, मूग, मटकी, दूध, मांस आणि अंडी यासारख्या पदार्थांमधून आपल्याला प्रथिन मिळतात। मला वाटतं काही मित्रांना ही माहिती आहे, तर काही विद्यार्थ्या मित्रांना ही माहिती या उपकरणामधून किंवा साधनामधून मिळेल। समजा हे तूर, मूग, मटकी यासारखे पदार्थ आपण नाही खाल्ले तर काय होईल हे आता आपण इथं ठेवूयात पोपटाला आणि तो काय सांगतोय बघूयात। बघा, जर समजा जीवनसत्व त्यापैकी पोषण तत्वामधील प्रथिन जर आपण नाही खाल्ली तर त्याचा परिणाम म्हणून शरीराची वाढ होत नाही। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण वेगवेगळे प्रश्न इथं विचारू शकतो आणि त्याची उत्तरं मिळवू शकतो। जसं आपण आता प्रथिनांची माहिती घेतली तसं आणखीन एक उदाहरण बघूयात। बघा, तर जीवनसत्व सी, व्हिटॅमिन सी याच्याबद्दलची आपण माहिती बघूयात। तर व्हिटॅमिन सी मिळण्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, फक्त आपण इथं उचलून ठेवतोय आणि बदल काय होतो बघा। व्हिटॅमिन सी आपल्याला मिळण्यासाठी, जीवनसत्व क मिळण्यासाठी आपल्या आहारामध्ये आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्य यांचा समावेश असला पाहिजे। ठीक आहे, आणि जर समजा हे पदार्थ आपण आहारामधून घेतले नाहीत तर त्याचा परिणाम काय होतो बघा, उत्तर आपल्याला काय मिळतंय, हिरड्यातून रक्त येणे। या साधनामध्ये किंवा उपकरणामध्ये चुंबकांची रचना आपण अशा पद्धतीने केली की कोणता जरी ऑप्शन आपण निवडला तरी त्या ऑप्शनचं करेक्ट म्हणजे प्रश्नाचं करेक्ट उत्तर आपल्याला इथं मिळतंय। मला वाटतं दोन आपण ऑप्शन चेक केले, आणखीन एक ऑप्शन बघूयात। यानंतर मला वाटतं आपण व्हिटॅमिन सी बद्दल माहिती बघूयात, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा, या पोपटाचं जे तोंड आहे हे व्हिटॅमिन ए या दिशेने मी करतो, जीवनसत्व ए। आता हे मिळण्यासाठी आपण कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत बघूयात। जीवनसत्व ए मिळण्यासाठी आपल्या आहारामध्ये काय दिसतं बघा उत्तर, पालेभाज्या, गाजर, पपई आणि दूध यासारखे पदार्थ पाहिजेत। आणि जर समजा हे पदार्थ आपण नाही खाल्ले तर त्याचा परिणाम काय होतो, रातांधळेपणा। रातांधळेपणा म्हणजे काय, तर अशा व्यक्तींना रात्रीच्या वेळेला म्हणजे कमी प्रकाशामध्ये व्यवस्थित दिसत नाही। मला वाटतं या उपकरणाचं वर्किंग तुमच्या पक्क लक्षात आलं असेल। मित्रांनो, या पद्धतीनं केवळ पोषण तत्वच नाही तर आपल्या वेगवेगळे जे अभ्यासक्रमामधील विषय आहेत तर त्या प्रत्येक विषयाबद्दलची माहिती घेता येते। नमुने दाखल आपल्याला इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे,
पाचवीचे विद्यार्थी मित्र आहेत, तर इंग्रजी विषय शिकताना काही कठीण शब्दांचे आपल्याला अर्थ लक्षात ठेवावे लागतात आणि हे अर्थ आपण लक्षात ठेवतो परंतु आठवताना अडचण येते. पण जर समजा या उपकरणाचा उपयोग केला तर ते शब्द लक्षात ठेवायला सोपे जातील. आपण बघूयात त्याविषयी. इंग्रजी विषयाच्या बद्दल आपण इथे एक चार्ट तयार केलंय, तर त्याच्या आधारे माहिती घेऊयात. इयत्ता पाचवीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्रजी शब्द शिकताना काही अडचणी येतात, तर अगदी सोपे शब्द त्यांचे चित्र आणि मराठीमधील अर्थ दिलाय. या पद्धतीनं आपल्याला अवघड वाटणारे शब्दांचं सुद्धा माहिती आपण घेऊ शकतो. चला बघूयात एक नमुना दाखल. इंग्रजीचे जे वेगवेगळे शब्द इथे लिहिलेले आहेत त्यापैकी एखाद्या शब्दाचा अर्थ आपण बघूया. समजा हाईड हा शब्द आहे, HIDE. हाईड म्हणजे काय आपण पोपटाला विचारूयात, इथं ठेवूयात, हाईडचं उत्तर काय मिळतं बघूयात. हाईड म्हणजे हे चित्र दिसतंय, पण याचा अर्थ नेमका काय होतो मराठीमध्ये तो आता आपण बघूयात. इथं ठेवतो मी तिसऱ्या गोलावरती. हाईड म्हणजे काय, तर हाईड याचा अर्थ होतो लपणे. ठीक आहे, काही मित्रांना याच्याबद्दलची माहिती आहे. मित्रांनो याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या विषयांचे काही चार्ट आहेत त्याच्याही बद्दलची माहिती बघूयात. यानंतर आपण भूमितीमधील काही प्रश्नांविषयी बघूयात माहिती. भौमितिक आकार आणि वेगवेगळे जे आकार आहेत त्यांचं क्षेत्रफळ काढण्याची काही सूत्र इथं दिलेली आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित आकृत्या आहेत, तर त्यावर आधारित आपण प्रश्न बघूयात. समजा आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र पाहिजे, तर ते मिळवण्यासाठी काय करावं लागेल बघा. पद्धत तुमच्या लक्षात आली आहे, मी त्रिकोणाच्या दिशेने या पोपटाचं तोंड करतोय, म्हणजे ह्याच्या लक्षात येईल की त्रिकोणाचं सूत्र आपल्याला पाहिजे. मी फक्त हा उचलतो आणि इथं मधल्या गोलावरती ठेवतोय. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बघा. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. आणि हे जे क्षेत्रफळाचं सूत्र आपण काढतोय हे त्रिकोण आकृतीशी संबंधित आहे हे आपल्याला लक्षात येण्यासाठी आपण कोणत्या आकृतीचं क्षेत्रफळ आहे हे पण पोपटाला विचारूयात. त्रिकोणाचं दिसतंय, लक्षात येत आहे. तर या पद्धतीनं मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की विज्ञान विषयातील त्याचबरोबर इंग्रजी विषयाच्या संदर्भातली आणि सध्याची बघतो माहिती ती आपण गणिताबद्दलची, याच पद्धतीनं आपल्या अभ्यासक्रमामधील जे इतर विषय आहेत त्यामध्ये मराठी असेल किंवा इतिहास असेल भूगोल असेल, तर याही प्रश्नांवरती आधारित मी काही चार्ट केलेले आहेत. हे उपकरण कशा पद्धतीने वापरायचं ही माहिती घेतली, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट हे उपकरणाचं कार्य कसं चालतं, चुंबकांची मांडणी कशा पद्धतीने केली आहे, हा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. तर या उपकरणाचं कार्य कशा पद्धतीने चालतंय ज्यांना इंटरेस्ट वाटत असेल त्यांनी नक्की पुढील व्हिडिओ बघा. माझे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत असाल. जर विज्ञान प्रयोगाविषयीचे व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर माझ्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्याच्या वेळेला मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.